आता पाहूयात पुढची बातमी. घर बांधण्यासाठी माहेराहून 3 लाख रुपये आणण्यासाठी मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ करून एका विवाहितेला तिच्या 2 चिमुकल्यांसह विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कंधार तालुक्यातील गोणार इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अवघ्या 3 लाख रुपयांसाठी तिघांचा जीव गेल्यानं कंधार तालुक्यात आता हळहळ व्यक्त केली जाते. कंधार तालुक्यातील गोणार येथील विवाहिता रंजना शरद पवळे ही एका हुंडा बळीची आता शिकार ठरली आहे. या विवाहितेला घर बांधण्यासाठी म्हणून माहेरावरून 3 लाख रुपये घेऊन ये असं म्हणून पती शरद पवळे, सासू मैनाबाई पवळे, सासरा पंडित पवळे, भाया मनोहर पवळे हे सर्वजण सतत शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध शारीरिक आणि मानसिक छळ करून खून केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करतायत. यातील मृतांची हत्या की आत्महत्या हे गूढ कायम असून पोलीस आता तपास करतायत. दरम्यान अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. मृत रंजनानं आत्महत्या केली असा बनाव सासरच्या मंडळींनी रचला होता. गावात तसं सांगून ते फरार झाल्याचं समजतंय. या तिहेरी हत्येच्या घटनेमुळे आता कंधार तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.